जय हिंद मित्रांनो मी प्रशांत कळमकर शिवनेरी एम पी एस सी अकॅडमी परतवडा आजची आपली टेस्ट नंबर आहे अकरा आणि आपण एक अजून एक उपक्रम राबवत आहे मित्रांनो येणाऱ्या रविवारपासून आपण म्हणजे दर रविवारी शनि, शनि शनिवार रविवार जे आहे दोन ते तीन तास आपण जवळपास करंट अफेअर्सचे लेक्चर घेणार आहे लाईव त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लाईव्हला लाईव्ह जे लेक्चरला राहील त्याला सर्वांनी म्हणजे सर्वांनी उपस्थितीत राहावे आणि कसं आहे की त्यामुळे सर्वांचा फायदा होईल जे पण करंट अफेअर्स आहेत त्यासाठी ओके आणि अजून एक सांगायचं चा म्हणजे चालू घडामोडीचा चा, चालू घडामोडीचे व्हिडिओसुद्धा पुन्हा चालू होणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि अजून एक म्हणजे मॅथसाठी स्पेशल व्हिडिओ बनवत आहे बेसिक ट्रिक एकदम ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर समजेल ओके तर आज आपण टेस्ट नंबर अकरा घेऊया तर पहिला क्वेश्चन भगवा झेंडा हे पत्र कोणी सुरू केले भगवा झेंडा हे पत्र सुरू कोणी केले ऑप्शन ए साने गुरुजी ऑप्शन बी दत्ताजी कुर्णे ऑप्शन सी गजाननराव केतकर ऑप्शन डी बाळासाहेब पाटील ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू शेतकऱ्यांचे कैवारी हे उपदेशात्मक पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन ए महात्मा फुले ऑप्शन बी व्ही शिंदे ऑप्शन सी राजश्री शाहू महाराज ऑप्शन डी रामराव शिंदे क्वेश्चन नंबर तीन गरिबांचा कैवारी हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते ऑप्शन ए बाबूराव शिंद बाबूराव यादव ऑप्शन बी ज्योतिबा फुले ऑप्शन सी वीरा शिंदे ऑप्शन डी बाळासाहेब पाटील क्वेश्चन नंबर फोर साधना हे साप्ताहिक पुण्यामध्ये कोणी सुरू केले ऑप्शन ए दत्ताची दत्ताजी आहे ते दत्ताजी कुर्णे ऑप्शन बी महर्षी कर्वे ऑप्शन सी साने गुरुजी ऑप्शन डी महात्मा फुले क्वेश्चन नंबर फोर कोकणचे गांधी म्हणून कोण प्रसिद्ध आहे ऑप्शन ए अप्पासाहेब पटवर्धन ऑप्शन बी धनाजी कुपर ऑप्शन सी श्रीपतराव शिंदे ऑप्शन डी रामराव शिंदे मुकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी कोणाचा अभंग होता कोणाचा अभंग होता ऑप्शन ए संत तुकाराम महाराज ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर महाराज ऑप्शन सी संत गाडगे महाराज ऑप्शन डी संत नामदेव महाराज क्वेश्चन नंबर सेवन बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर कोणाच्या ओव्या होत्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर कोणाच्या ओव्या होत्या ऑप्शन ए संत तुकाराम महाराज ऑप्शन बी संत ज्ञानेश्वर महाराज ऑप्शन सी संत गाडगे बाबा ऑप्शन डी संत नामदेव महाराज क्वेश्चन नंबर एट स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र कोणते होते ऑप्शन ए साधना ऑप्शन बी सुधारक ऑप्शन सी लोकसत्ता ऑप्शन डी जनता क्वेश्चन नंबर नाईन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन ए टेंभू ऑप्शन बी जमखिंडी ऑप्शन सी शेरवली ऑप्शन डी निफाड शेवटचा प्रश्न मित्रांनो शेतकऱ्याचा आसूळ हे पुस्तक कोणी लिहिले वीरा शिंदे ऑप्शन ए वीरा शिंदे ऑप्शन बी महात्मा फुले ऑप्शन सी रामराव शिंदे ऑप्शन डी न्यायमूर्ती रानडे ओके तर मित्रांनो आजचे दहा प्रश्न झालेले आहेत तर काल जे आपण प्रश्न पाहिले होते त्याची उत्तरे पाहूया इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही तो भात चा चा तर भात व गहू त्याचं उत्तर आहे ओके त्यानंतर सन अठराशे अठ्ठावन्नच्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणास अंत करण्यात कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला तर विस्तारवादी धोरण त्यानंतर क्वेश्चन नंबर तीन भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला एकोणीसशे सोळा त्यानंतर इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावात होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली तो ऑप्शन बी आणि सी आहे त्याचं महू आणि इंदोर क्वेश्चन नंबर फोर अठराशे सत्तावनच्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला ऑप्शन म्हणजे ऑप्शन डायरेक्ट उत्तर सांगतोय नानासाहेब ओके ॲन्सर आहे त्याचं नानासाहेब त्यानंतर करजन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले मदनलाल ढिगरा त्यानंतर कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर ॲनी बेझंट भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कोठे करण्यात आली तो आन्सर आहे कलकत्ता त्यानंतर आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण तर एच व्ही झिओ आणि शेवटचा राम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत रामचंद्र विद्याबागीश रामचंद्र विद्याबागीश राम विद्या ओके मित्रांनो तर अजून एक पुन्हा सांगतोय की आपण येणाऱ्या रविवारपासून करंट अफेअर्सचं लाईव्ह लेक्चर घेणार आहे सोबतच तुम्हाला मॅथ जे बेसिक मॅथ आहे बेसिक मॅथचे व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे आणि खूप शॉर्ट ट्रिक्स ने जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करून दाखवणार आहे ओके तर इथे व्हिडिओ स्टॉप करतो जय हिंद जय भारत